आणि म्हणून या सगळ्या भूमिका त्या मांडतायत. लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. सरकार त्यांच्या सगळ्या मांडलेल्या भूमिकेवर सकारात्मक विचार करते. पण मग प्रश्न उपस्थित राहतो की ज्यांनी आरक्षण दिलं टिकवलं, ज्याचे फायदे आमच्या समाजातील काही विद्यार्थ्यांना आणि युवकांना मिळाले, त्यांच्यावर ते टीका करतायत. आणि ज्यांनी आरक्षण दिलंच नाही त्यांच्या सत्तापदाच्या काळामध्ये, त्यांच्याबद्दल एक चकार शब्द मनोज चरंगे पाटील काढत नाही. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. जरांगे पाटील साहेब आपण कधी बोललात का पवारांवर? शरद पवारांच्या समर्थनाने उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या आरक्षणाचा निर्णय कोर्टात टिकला नाही. जरांगे पाटील साहेब आपण कधी उद्धवजींवर, शरद पवारांवर, नाना पाटेलांवर कधी बोललात का, टीका केलीत का? करा की नाही तुमचा प्रश्न आहे, पण प्रश्न उपस्थित केलेत का? नाही केलेत. तुम्ही टीका आलोचनाने घालून पाडून कोणाला बोलताय? भारतीय जनता पक्षाला, देवेंद्र फडणवीसांना, ज्यांनी आरक्षण दिलं, कायद्यात रुपांतरित केलं, ते सर्वोच्च न्यायालयासमोर टिकवलं, त्याचे फायदे आमच्या एका वर्गाला झाले, त्यांच्यावर टीका करताय. मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?